नमस्कार, पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण डब्यासाठी अगदी झटपट होणारे काकडीचे पराठे पाहूया। अतिशय सोपी अशी रेसिपी आहे, चला तर मग सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण इथे एक वाटण तयार करून घेऊया। इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या हलक्याशा भाजून घेतलेल्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर मी चिरून घेतलेली आहे। सर्व साहित्य हलकेसे बारीक करून घ्यायचे, जेणेकरून ते मिक्सरला लवकर वाटले जातात। हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि मिक्सरला याची पेस्ट बनवून घेऊया। आता इथे मी एक काकडी घेतलेली आहे, याचं वजनी प्रमाण 125 ग्रॅम आहे। काकडी मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आपण या काकडीचे कॉर्नर कट करून घेऊ, तसेच यावरची सालं देखील आपण काढून घेऊया। इथे मी काकडीवरची सर्व सालं काढून घेतलेली आहेत। आता ही काकडी आपण छान किसून घेऊया। काकडीचा कुठलाही पदार्थ करण्याअगोदर काकडी थोडीशी खाऊन बघायची, कारण एखाद्या वेळेस काकडी कडू असू शकते। किसून घेतलेल्या काकडीमधील आपण एक्स्ट्राचं जे पाणी असतं ते हाताच्या साह्याने पिळून काढून घेऊया। हे पाणी आपल्याला टाकून नाही द्यायचं, जर आपल्याला पराठ्यामध्ये पाणी लागेल तर आपण या पाण्याचा वापर करू। आता आपण पराठे बनवायला घेऊ। त्याकरिता सर्वप्रथम इथे मी एक परात घेतलेली आहे, यात आपण 3 वाटी गव्हाचे पीठ घालू। आपण किसून घेतलेली काकडी घालायची, त्याचबरोबर इथे मी 1/2 वाटी बेसन यात घालणार आहे। आता आपण तयार केलेलं वाटण यामध्ये घालू। हे वाटण तुम्ही नक्कीच घालून बघा, या वाटणामुळे आपल्या या पराठ्यांना चव छान येते। सुक्या मसाल्यामध्ये सर्वप्रथम 2 चमचे मीठ घालायचं, त्याचबरोबर 1 चमचाभर मी जिरे पूड घातलंय, 1/2 चमचा हळद, त्याचबरोबर 1 चमचाभर लाल मिरची घालू। आपण यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर केला असल्याने आपण लाल मिरची थोडीशी कमीच घालायची। आता 1/2 चमचा ओवा हातावरती क्रश करून घालूया। ओवा पाचक असतो, त्याचबरोबर पराठ्यामध्ये ओव्याची चव देखील छान उतरते। आता मी इथे 1/2 वाटी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालत आहे। कोथिंबीर घालून सर्व साहित्य आपण छान एकजीव करून घेऊया। सर्व साहित्य छान एकजीव झाली की आपण जे काकडीचं पाणी काढून घेतलेलं होतं ते टाकून पीठ छान मळून घेऊ। आता तुम्ही म्हणताल की आधीच काकडीचं पाणी का काढून घेतलं? काय होतं ना, बऱ्याच वेळा काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं आणि जर आपण डायरेक्ट त्याचे पराठे करायला घेतले तर पीठ खूपच पातळ होण्याची शक्यता असते। त्याकरता मी काकडीचे पराठे करताना शक्यतो पाणी काढून घेते आणि लागेल तसं त्यात ॲड करते। आता इथे माझं पीठ मळून तयार आहे। यात आपण 1/2 चमचा तेल घालूया आणि तेलामध्ये या पिठाची आपण छानपैकी मालिश करून घेऊ। तेल टाकून मळल्याने आपलं हे पीठ छान सॉफ्ट होतं। आता हे पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि झाकण लावून 1/2 तासाकरिता सेट होण्यासाठी ठेवूया। 1/2 तासामध्ये आपलं हे पीठ छान सेट होतं। आता आपण याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊ। हे पराठे आपल्याला अगदी पातळ लाटायचे आहेत, याकरिता आपण अगदी छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊया। इथे हा माझा पिठाचा बॉल बनून तयार आहे। आता याला आपण सुक्या पिठामध्ये घोळून घेऊ। आणि आपण याचा अत्यंत पातळ असा पराठा लाटून घेऊया। आपल्याला हा पराठा शक्य होईल तेवढा पातळ लाटून घ्यायचा आहे, जेणेकरून तो छान मऊ आणि लुसलुशीत होतो। इथे हा माझा छानसा अगदी पातळ पराठा लाटून तयार आहे। आता आपण याला भाजून घेऊ। पराठा भाजण्याकरिता गॅस चांगलाच गरम असायला हवा। अगदी गरम गरम तव्यावरती आपल्याला हे पराठे छान भाजून घ्यायचे आहेत। हे पराठे भाजायला जास्त वेळ लागत नाही, 2 ते 3 मिनिटांमध्येच आपले हे पराठे छान भाजून होतात।
एखाद मिनिट खालची बाजू शेकली की आपण पराठा पलटवून घेऊ। पराठा पलटवून घेतला की यावरती आपण सर्व बाजूने छानपैकी तेल लावून घेऊ, जेणेकरून आपला हा पराठा छान मऊ राहील। आणि लागलीस आपण पराठ्याची बाजू पलटवून घेऊया। तुम्ही बघू शकता अगदी एका मिनिटामध्येच आपला हा पराठा छान भाजून होतो। आता दुसऱ्या बाजूने देखील आपण पराठ्याला छान तेल लावून घेऊया आणि मोठ्या आचेवरतीच हा पराठा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। 2 मिनिटांमध्ये आपला हा पराठा सर्व बाजूने छान भाजून होतो। तुम्ही बघू शकता अगदी मऊ आणि लुसलुशीत होतो। इथे हा आपला काकडीचा पराठा बनून तयार आहे। अशाच पद्धतीने आपण काकडीचे सर्व पराठे करून घेऊया। इथे आपले अगदी मऊ लुसलुशीत डब्यासाठी अगदी झटपट होणारे काकडीचे पराठे बनून तयार आहेत। पोळी खाऊन कंटाळा आला असेल तर हा उत्तम पर्याय आहे। तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा। नेहमीप्रमाणे आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पदार्थ रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।